आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महसुली तंटे हे सर्रास पाहायला मिळतात. त्यात न्यायालयाने आदेश देऊनही आपल्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीचा ताबा मिळत नसल्याची कित्येक प्रकरणं असतील. असाच प्रकार घडलाय वाई तालुक्यातील बोपर्डी गावात. काय प्रकार आहे हे पाहूयात. बोपर्डी गावातली ही जमीन आहे संभाजी गाढवे यांच्या मालकीची. गट क्रमांक 227 सर्वे नंबर 58 हा या जागेचा महसुली क्रमांक आहे. या जागेचा वाद न्यायालयात गेला होता. तिथे हा वाद संभाजी गाढवे यांच्या बाजूने निकाल देऊन न्यायालयाने तसं त्यांना पत्रही दिलं होतं. त्यानुसार जागेचा ताबा ते घ्यायला गेले असता त्यांना दत्तात्रय गाढवे या त्यांच्या शेजाऱ्याने हरकत घेतली. कोर्टाकडे केस आम्ही लावले असताना कोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिलेला आहे, तरी श्री दत्तात्रय गाढवे हे आम्हाला वारंवार त्रास देतात, मानसिक त्रास देतात, आणखीन आमच्या वाटेमध्ये अडचणी निर्माण करतात, आम्हाला वैवटून देत नाहीत, आणि हे क्षेत्र आमचेच आहे असे वारंवार म्हणत असतात. अशा प्रकारे महसूल संदर्भात गावोगावी तंटे पाहायलाच मिळतात. त्याला कारणही तसंच आहे. अनेकदा ही महसूलविषयक भांडणं भाऊबंदकीत असल्याने याबाबत अनेक कायदेशीर मुद्दे हे किचकट असतात. त्याची पूर्तता करून एकतर न्याय मिळण्यास विलंब होतो आणि न्याय मिळाला तरी अशा प्रकारे ताबा घेताना अनेक समस्या उभ्या राहतात. आम्ही पोलीस कंप्लेंट केली आणि त्या कंप्लेंटमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की हे आमच्या इथं ही केस घेतली जात नाही, आम्हाला तिथून पाठीमागं रिटर्न पाठवलं, म्हणून आम्हाला आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. खूप आणि खूप मानसिक त्रास होतो ह्या गोष्टीचा आम्हाला. आता या प्रकरणी संभाजी गाढवे आणि त्यांच्या सुनबाई रेश्मा गाढवे यांनी तहसीलदारांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला आहे. त्या भाजपच्या वाई तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष असतानाही त्यांना न्यायासाठी अशा पद्धतीने झगडावं लागतंय, तर सामान्य माणसाची काय विषाद असेल. मात्र यावर त्यांना न्याय मिळत नसल्याने शेवटी आता त्यांच्या सासऱ्यांनी आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. तसं निवेदनही आज जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलं आहे. तेव्हा आता तरी त्यांच्या याचिकेकडे शासन दरबारी काही न्याय मिळणार का हे पाहावं लागेल. बापू वाघसह ब्युरो रिपोर्ट, बोपर्डी, वाई.